नमस्कार, मी प्रदीप सुरेश हिंगरे सांगली जिल्ह्यातील विजयनगर या छोट्याशा गावातून बिलॉंग करतो. विजयनगर गावामध्ये ज्ञानमित्र कोचिंग क्लासेस म्हणून हा माझा क्लास आहे. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून मी वेदिक मॅथ्सचा किंवा अबॅकसचा का असा कोणता तरी कोर्स सर्च करत होतो. तर मला YTPL ची ओळख ही सोशल मीडियाद्वारे झाली. तर त्याच्यामध्ये YTPLची ओळख झाल्यानंतर मी YTPLचा वेदिक मॅथ्स हा कोर्स जॉईन केला. आणि जॉईन केल्यानंतर पहिलाच मॅसेज याला वेलकम टू माय फॅमिली. आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही ध्येय संपादन करायचं असेल तर चांगल्या गुरुची आवश्यकता असते आणि ती मला YTPLच्या माध्यमातून मिळाली. YTPL हा जो त्यांचा पहिला मॅसेज आला, YTPL टू माय फॅमिली, या फॅमिलीसारखंच त्यांनी मला सपोर्ट केलं. सपोर्ट सिस्टीम एक बॅकबोन म्हणून मला पूर्ण ट्रेनिंग दरम्यान, पूर्ण माझी एक बॅच कम्प्लीट होईपर्यंत त्यांनी मला साथ दिली. ट्रेनिंग दरम्यान खूप साऱ्या शंका होत्या, त्या सगळ्या निरसन केल्या. त्या सगळ्यांचं निरसन करून मला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मी चांगल्या पद्धतीनं हा कोर्स घेऊ शकलो. कोर्स दरम्यान मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या म्हणजे कशा पद्धतीनं मुलांची संख्या, मुलं जास्त असतील तर कसं हँडल करायचं, त्याचप्रमाणे मुलांना कशा पद्धतीने टीचिंग द्यायचं, त्याचप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी ह्या येत नव्हत्या, त्या मी या सरांच्या माध्यमातून शिकलो. आणि प्रत्येक पावलोपावली YTPL माझ्यासोबत राहिले. नेहमीच जो पहिला मॅसेज वेलकम टू माय फॅमिली असा आला होता, त्याच पद्धतीनं फॅमिली ह्या शब्दाचं सातत्याने करून दाखवलं. आणि फॅमिली फॅमिलीसारखंच एक बॅकबोन, एक सपोर्ट सिस्टम म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याचा उपयोग म्हणजे आपण म्हणू शकतो, मी म्हणू शकतो की मला त्याचा फायदा कसा झाला, तर ते वाटायचं की हे पूर्ण मी कोर्स करू शकणार नाही, मी शिकू शकणार नाही, पण YTPL सतत पाठिंबा राहायचे की तुम्ही करू शकताय, स्वतःला मोटिवेट करायचं, स्किल डेव्हलप केलं आमच्यामध्ये, स्किल बूस्ट केले. त्याचप्रमाणे त्यांनी मुलांचे ॲडमिशन्स कसे घ्यायचे, कशा पद्धतीनं त्यांना शिकवायचं, इथून त्यांचे एक्झाम कसे द्यायचे, सोशल मीडियाचा थोडा काहीसा गंध नव्हता, तो कसा त्याच्यामध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलं, शिकवलं, बिल्ड केलं. आणि माझा 2 महिन्यांचा कोर्स 10 मुलांचं पहिली बॅच झाली. जवळपास मी 4000 रुपये एका विद्यार्थ्यापाठी मागं स्पीच फी ठेवलेली, म्हणजे जवळपास 35 ते 40 हजारपर्यंत मला याच्यातून अर्न करता आले फक्त 2 महिन्यामध्ये. तर त्याच्याबद्दल मी थँक्यू बोलतोय, कारण आर्थिक सक्षम मला त्यांनी बनवलं, माझ्या बिहेवियरमध्ये चेंजेस आले, त्यांच्या शिकवण्यावरून मला माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता आले, अशा खूप साऱ्या गोष्टी YTPLमुळे मला मिळाल्या. आणि आताही जे 3 मिनिटांचा व्हिडिओ सरांनी करायला लावलेलं, जे इव्हेंट त्यांनी घेतलेलं आहे, याच्यासाठी मी भरपूर नको करायचंच नाही या उद्देशाने होतो, पण तरीही सरांचा मॅसेज आला, परत मॅडमांनी कॉल केलं आणि त्याच्यामुळं परत मी हे न हे करता परत हा इव्हेंट मी घेतलेला आहे. त्याबद्दल माझ्यामुळे केलेल्या चेंजेसमुळं, मला आर्थिक सक्षम बनवल्यामुळं YTPLला खूप थँक्यू म्हणतोय. आणि हे माझं जे सांगायचं होतं ते थांबतो.